तर आज मी बटाटा आणि मक्याचे दाणे यांचा यूज करून आज मी कॉर्न टिक्की करणार आहे. ही स्नॅक्स रेसिपी आहे आणि त्यासाठी मी साहित्य इथे घेऊन ठेवलेलं आहे. 4 मीडियम साईजचे बटाटे मी उकडून स्मॅश केलेले आहेत इथे. एक साधारण 2 मक्यांचे हे दाणे आहेत. 1 चमचा किसलेला गाजराचा किस आहे, हे ऑप्शनल आहे. 2 चमचे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर. तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे आणि हे आता मी एका मोठ्या प्लेटमध्ये एकत्र करणार आहे. तर आता या मोठ्या प्लेटमध्ये मी बटाटा घेते स्मॅश केलेला. कॉर्न्स घेतले आहेत मी, कोथिंबीर, कांदा आणि गाजर. हे सगळं एकत्र करायचं आहे. ही खूप हेल्दी डिश आहे कारण याच्यामध्ये गाजर आहे, कॉर्न आहे. आता यामध्ये मी तिखटपणासाठी 2 हिरव्या मिरच्या टाकते चिरलेल्या. आता चवीपुरतं मीठ घालणार आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे मिश्रण मी हाताने मिक्स करायला घेते. हाताने एकदम व्यवस्थित मिक्स होतं. यामध्ये थोडी हळद टाकली तरी चालेल, हळद टाकणं ऑप्शनल आहे. नाही टाकली तरी चालेल, मी जस्ट एक कलरसाठी टाकते. आता हे मिक्स झालेलं आहे. यामध्ये माझ्याकडे हिरव्या मसाल्याची पेस्ट आहे. हिरव्या मसाल्याची पेस्ट मी 1 चमचा टाकते. अजून 1 चमचा टाकते, म्हणजे टोटल मी 2 चमचे टाकलेली आहे. हिरव्या मसाल्याची पेस्ट याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. हिरव्या मसाल्याच्या पेस्टमध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं पाणी आणि कोथिंबीर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे मी.
सो आता हे मिक्स झालेलं आहे नीट, आणि याच्या आता मी चकट्या करणार आहे आलू टिक्कीच्या. शेप तुम्ही कसाही देऊ शकता, गोल, त्रिकोणी, चौकोनी, जसं तुम्हाला ओके वाटेल तसं तुम्ही देऊ शकता. आता सध्या मला जेवढे लागणार आहे तेवढाच मी करणार आहे, आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. मी एक थोडा वेगळा शेप केला आहे, त्रिकोणी समोशासारखा, हार्ट शेप सुद्धा करू शकता. सो आता हा थोडासा मी हार्ट शेप तयार केलेला आहे, त्रिकोणी आणि गोल. तर आता हे चार पीस मी शॅलो फ्राय करणार आहे. तर आता आलू टिक्की फ्राय करण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. दोन चमचे मैदा, एक चमचा कॉर्नफ्लॉवर, एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा बेसन, चवीपुरतं मीठ, एक चमचा तिखट मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि आलू टिक्की. आता हे मी मिक्स करते. ह्याच्यामध्ये थोडा रवा टाकला तरी चालेल, एक चमचा ऑप्शनल आहे. तर आता इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून गरम केलेलं आहे ते. आणि आता आपले हे टिक्की आहेत ते मी या मिश्रणामध्ये घालून त्याला सर्व बाजूने हे पीठ लावलेलं आहे, आणि हे आता एक एक करून आपल्याला असे सोडायचे आहे. हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. मीडियम गॅस ठेवायचा आहे. हे आपण दोन्ही बाजूने नीट फ्राय करून घेणार आहोत. दुसऱ्यापासून परतलं त्यामुळे